जिल्हा परिषद मराठी शाळा वाचवायला समाजाने पुढे यायला हवे. श्री जितेंद्र पाटील. जिल्हा परिषद शाळांमध्ये खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षण मिळत असते. त्या वाचवण्यासाठी सर्व समाजाने पुढाकार घ्यायला हवा. शिक्षकांनी आपल्या कामाचा ठसा उमटवून वाटचाल केली तर चित्र बदलायला वेळ लागणार नाही. यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वक्तव्य माजी जिल्हा परिषद सदस्य तथा बोरगाव गावचे लोकनियुक्त सरपंच श्री जितेंद्र पाटील यांनी केले. ते आज बोरगाव तालुका वाळवा येथील ग्रामपंचायत सभागृहामध्ये झालेल्या शिक्षण परिषदेच्या अनौपचारिक भेटी प्रसंगी बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर श्री जितेंद्र पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सांगली जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये विजेता वाळवा महिला संघाच्या कप्तान सौ स्वाती गायकवाड, कबड्डी खेळाडू साक्षी बारटक्के, बॅडमिंटन खेळाडू मनीषा पोरे, जलतरण खेळाडू श्री दिलीप पोरे, भाग्यश्री वेद पाठक, श्याम पाडवी यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट मार्गदर्शक श्री अमोल जाधव, माहिती तंत्रज्ञान मार्गदर्शक श्री सूरज तांबोली, सचिन शिंदे महाले, मनीषा कोरे श्री महाले यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यावेळी भवानीनगर केंद्र प्रमुख श्री सर्जराव पाटील, संयोजक सदस्य श्री चंद्रशेखर क्षीरसागर, अमोल जाधव, भाग्यश्री वेद पाठक, श्री मुकुंद सूर्यवंशी, सौ जाधव, सौ हिरवे, शोभा पाटील, विजयमाला पाटील, स्वाती गायकवाड, साक्षी बारटक्के, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते. विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा.